आणि आपण पाहिलं की संपूर्ण देशभरामध्ये सध्या या चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी प्रार्थना केली जातीये, होम हवन केले जात आहेत आणि शालेय विद्यार्थी सुद्धा प्रार्थना करतायत. आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी महेंद्र वाघ देखील आहेत. या चांद्रयान मोहीम 3 च्या अनुषंगाने कशा पद्धतीने या सगळ्या पुढच्या घडामोडी घडतायत, इस्रोचे जे वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते कशा पद्धतीने याचं मनोवरिंग करणार आहेत, पुढची जी काही वाटचाल असेल लँडरची आणि प्रज्ञान रोवरची ती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, हे सगळं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. वाघ सर, पुन्हा एकदा स्वागत आपलं. पण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे आता की ज्यावेळेला हे सॉफ्ट लँडिंग यशस्वी होईल त्यानंतर रोवरचं तर महत्त्व अधिक आहेच आणि ते त्यानंतर वाढणारच आहे. पण खास करून दक्षिण ध्रुवावरचं जे पृष्ठभागाचा सगळा भाग आहे किंवा ज्यावेळेला हे सॉफ्ट लँडिंग होईल त्यावेळेला जी परिस्थिती असणार आहे चंद्राच्या वातावरणाच्या अनुषंगानं, त्या परिस्थितीला सुद्धा टॅकल करणं ते सुद्धा एक मोठं आव्हान इस्रोच्या शास्त्रज्ञांसमोर असेल, त्याचा देखील अभ्यास गेले काही दिवस सातत्यानं केला जातोय. नक्कीच, मागील काही दिवसात जे झालेलं आहे, चंद्रयान 3 पृथ्वीवरनं निघालं आणि ते चंद्रावरती फिरू लागलं, त्यानंतर आज सॉफ्ट लँडिंग होणार. आज जवळपास 7.5 किलोमीटरच्या अंतरावरनं हे यान जे आहे ते पृथ्वी तलाकडे चंद्रतलाकडे हे जाईल आहे. त्या 3 वेगवेगळ्या टप्प्यात हे सगळं होणार आहे. 7.3 किलोमीटरपासनं त्याला पहिल्या चरणामध्ये त्याला 6.3 किलोमीटरपर्यंत त्याला स्थापित करण्यात येईल. त्यानंतर त्याला पुन्हा डिबूज करून त्याची गती कमी करण्यात येईल आणि त्याला जवळपास चंद्रापासून 800 मीटर अंतरापर्यंत त्याला स्थापित करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची गती इतकी कमी करण्यात येईल, जवळपास 2 मीटर पर सेकंद या गतीने तो चंद्र तलाकडे त्याला ढकलण्यात येईल, जेणेकरून हळूहळू म्हणजे सॉफ्ट लँडिंग तिथे करता येईल. आणि जेव्हा तो चंद्राच्या अगदी म्हणजे 2 मीटर अंतरावर तो असेल तेव्हा त्याला तिथे लँड करण्यात येईल. तर हा जो लँडिंग जर्क आहे तो सहन करण्यासाठी याचे जे पाय असतात, जो लँडर आहे त्याचे पाय आणखी मजबूत केलेले आहेत. मोस्ट जे शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत ते व्यवस्थित आणखी रिबस्ट केलेले आहेत, जेणेकरून हा जर्क ते सहन करतील आणि व्यवस्थित हा हे यान आपलं तिथे उतरेल. त्यानंतर विक्रम जेव्हा तिथे लँड करेल त्यानंतर तिथनं प्रज्ञान रोवर त्याच्या पोटातनं बाहेर येईल आणि ते या चंद्राच्या पृष्ठभागावर ते फिरू लागेल. अगदीच हळू गतीने तो त्या चंद्रभागावर तो फिरू लागेल आणि दक्षिण ध्रुवावरचा हा जो जवळपास पृष्ठभाग आहे त्याचं ते अध्ययन करेल आहे. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सद्वारे तिथलंच केमिकल कंपोजिशन जी आहे त्या मातीमध्ये जे मिनरल्स आहेत त्याचा अभ्यास तो करेल आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत येईल आहे. बरं, आणि पुढचे 14 दिवस हे जे प्रज्ञान रोवर आहे हे चंद्राच्या पृष्ठभागावर कार्यरत असेल. तुम्हाला माहीतच असेल की चंद्राला स्वतःभोवती फिरायला जवळपास 29 दिवस लागतात, म्हणजे त्याचा 1 दिवस जो असतो तो जवळपास 14 दिवसांचा असतो, जेणेकरून तिथे 14 दिवस सूर्यप्रकाश त्या पृष्ठभागावर असेल आणि ही पुढची 14 दिवस हा जो प्रज्ञान रोवर आहे हा त्या पृष्ठभागावर कार्यरत असेल आणि तिथं विविध माहिती आपल्यापर्यंत हा पोहोचवत असेल. बरोबर वाघ सर, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहाच. आपल्यासोबत सध्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली काही विशेष माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. अपूर्वाजी, काय नेमकं या सगळ्याबद्दल आता सांगता येईल, कारण ही जी 17 मिनटं असणार आहेत ज्यावेळेला मनोवरिंग होईल आणि सॉफ्ट लँडिंगसाठी प्रयत्न इस्रोचे शास्त्रज्ञ करतील, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि त्यानंतरचा जो सगळा पुढचा प्रवास असेल तो आणखीन महत्त्वाचा, आणखीन ऐतिहासिक असणार आहे. प्रज्ञान रोवरचं काम त्यानंतर सुरू होईल आणि चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावर नेमकं काय काय याच्या अनेक बाबी अनेक घटक आपल्या समोर येतील, काय नेमकं त्याबद्दल वाटतं? खर तर हा चंद्रयान 3 जो आहे तो शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. आता आपण लँडिंगचा जो पॉवर डिसेंट आता काही मिनिटांनंतर बघणार आहोत, त्यामध्ये बेसिकली असं आहे की ती फेज डिसेंट करायची जी फेज आहे, प्रक्रिया होणार आहे, तर ती सध्या इनिशियल प्रिपरेशन मध्ये आहे आणि त्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यामध्ये असं आहे की त्याचं एकतर वेग कमी करणं हे एक महत्वाचा मुद्दा आहे, व्हेलॉसिटी रिडक्शन त्याला म्हणतो. त्यानंतर जे ओरिएंटेशन आहे म्हणजे हॉरिझॉन्टल आहे यान, तर ते आपण वर्टिकल करायचं आहे, म्हणजे ते लँडिंगसाठी तयार होणार आहे यान. आणि त्यानंतर हे चेंज ऑफ अल्टिट्यूड म्हणजे अल्टिट्यूड चेंजचा होल्ड चेंज एक आहे जो खूप कृष
क्रुशियल आहे आणि त्यानंतर एक शेवटचं जे म्हणतो सेकंड लास्ट जे आहे ते फाईन ब्रेकिंग म्हणजे पोर्स ब्रेकिंग ते ब्रेक सप्लाय करणं म्हणजे त्याचा वेग कमी करायचा यांचा आणि मग फाईन ब्रेकिंग आणि मग शेवटी फायनल फिसेल जो आहे तो टचडाऊन म्हणजे आपण जो साऊथ लुनार जो भाग आहे साऊथ पोलचा तो त्यांची ही जी प्रक्रिया आहे आणि ही सगळी क्रिटिकल आहे म्हणजे यामध्ये बेसिकली आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी खूपच अवघड आहेत कॉम्प्लेक्स आहेत त्यामध्ये म्हणून पण आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की हे कशा प्रकारचं लँडिंग कसं होणार आहे कारण हा तर म्हणजे आपला पहिलाच अटेम्प्ट असणार आहे त्यामुळे खरोखर आपल्याला विल हॅव टू वेट अँड वॉच आणि ते पर्टिक्युलरली शेवटचे 15 मिनिट ते 17 मिनिट जे आपण म्हणतो खूपच क्रुशियल आहे सगळे वाट बघतोय. बरोबर अपूर्वाजी, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. गेले काही वर्ष सातत्यानं आपण पाहतो आहोत की चंद्र मोहीम जास्तीत जास्त देशांकडनं आखणं सुरू आहे, या सगळ्याचं नियोजन सातत्यानं केलं जात आहे. जास्तीत जास्त देश चंद्र मोहिमा करण्याच्या अनुषंगानं खूप जास्त जोरदार तयारी करत आहेत. नासा गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय केली आहे. 3 देश जे आहेत रशिया, चीन आणि अमेरिका, हे 3 देश तर सातत्यानं या प्रयत्नांमध्ये आहेतच, मात्र या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही देश आहेत. भारत देखील त्यामध्ये आहे की सातत्यानं चंद्रावरच्या मोहिमा आखतोय. काय नेमकं याचं इतकं महत्त्व आहे? भविष्यातल्या दृष्टिकोनातनं देखील याची काय नेमकी मदत संपूर्ण जगाला, भारताला, इस्रोला होऊ शकते? हो, एक तर पहिली गोष्ट साऊथ पोलच्या जवळ पाण्याचा साठा आहे. आपण अनेक दिवस याबद्दल चर्चा करत आहोत. ज्यावेळेस लँडिंग झालं तेव्हापासून आतापर्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रेझन्स ऑफ वॉटर म्हणजे ते बर्फाच्या स्वरूपात साऊथ पोल मध्ये दक्षिण ध्रुवावरती खूप जास्त प्रमाणात आहे अशी एक खात्री आपली झाली होती चंद्रयान 1 च्या मोहिमेमधून. त्यानंतर सगळ्याच देशांचं लक्ष साऊथ पोल कडे आहे कारण इथे ते टेम्परेचर जे आहे तिकडं तापमान -180 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आणि अशा हार्श एन्व्हायरमेंट आहे तरी देखील सगळ्याच देशांचा आग्रह आहे की आपण साऊथ पोल वरती जाऊन इथे काम करावं, ते एक्सपेरिमेंट करावे. तर त्यामध्ये बेसिकली सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा विश्व निर्मिती झाली किंवा चंद्राची निर्मिती झाली अनेक अब्ज वर्षांपूर्वी तर त्याचा हे रहस्य जे आहे ते मिस्ट्रीज जे आहे ते सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे आणि पाण्याचा साठा आहे याचा अर्थ देखील लाईफ कुठल्याही प्रकारचं म्हणजे मायक्रोबियल फॉर्म मध्ये असू शकतात तर ह्याचा पण देखील अभ्यास यामध्ये होणार आहे. आणि त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की सॉइल अनालिसिस ज्याला आपण म्हणतो चंद्राच्या वरचा हा लुनार जो सगळ्यात वरचा क्रेटर आहे त्यामध्ये क्रस्ट जो आहे त्याचा साऊथ पोल वरती कशा प्रकारचं त्याचं मिनरल माती असेल, सॉइल कंपोजिशन असेल, असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स जे प्रज्ञान गोवर करणार आहेत. रोल आउट झाल्यानंतर ते 6 प्रकारचे एक्सपेरिमेंट्स होणार आहेत पुढचे 14 दिवसांमध्ये. तर त्याचा अभ्यास पण म्हणजे त्याची जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्या देशासाठी पण इस्रोसाठी आणि इतर देशांचा जे काही लुनार मिशन आहेत त्यांनी पण देखील त्याचा अभ्यास करून पुढचे पाऊल उचलायला म्हणजे मॅन्ड मिशन पुढे जे होतील आता हे सगळे अनमॅन्ड मिशन आहेत पुढे परत एकदा ज्यावेळेस नासाचे आर्टेमिस मिशन किंवा पुढचे मॅन्ड मिशन होतील आणि इतर देशांना पण हा महत्वाचा डेटा कलेक्शन होणार आहे कारण बेसिकली हा चंद्र हा म्हणू शकतो त्यावरती आपण हे एक्सपेरिमेंट्स वेगवेगळे प्रयोग करणार आहोत आणि स्टेशन म्हणजे जसं अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे हे एक्सपेरिमेंट्स पृथ्वीवरती होऊ शकत नाहीत पण अवकाशात करायची गरज असते तशा प्रकारे चंद्रावरती करून त्याचे रिझल्ट जे आहेत महत्वाचे एक्सपेरिमेंटचे रिझल्ट हे सगळ्याच देशांना खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अशी करणार आहे. अपूर्वाजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतासाठी, इस्रोसाठी हे सगळं गेम चेंजर ठरणार आहे अंतराळ संशोधनाच्या दृष्टीनं. संपूर्ण जगातले देश या चांद्र मोहिमेच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी अभ्यासता येतील त्या अभ्यासतीलच निश्चितपणे, पण इस्रोच्या अनुषंगानं किंवा भारताच्या अंतराळ संशोधनाच्या मोहिमांच्या अनुषंगानं भविष्याच्या दृष्टीनं हे कितपत महत्त्वाचं आहे? पुढच्या ज्या मोहिमा आहेत ज्याचं नियोजन इस्रोनं केलेलं आहे त्या मोहिमांच्या दृष्टीनं हे कितपत महत्त्वाचं आहे?
खरंतर एक आपला सगळ्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. भारताचे जे सायंटिफिक कम्युनिटी आहे, फ्रेटर्निटी आहे, त्यांचा देखील कॉन्फिडन्स तर बूस्ट होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी हे काम करायचं आहे. ज्याचा म्हणजे फ्युअल असेल त्याच्यामध्ये हिलियम थ्री सारखे आयसोटोप्स आहेत जे न्यूक्लिअर फ्युअल म्हणून वापरू शकतो. आणि त्याचा फ्युचर असा आहे की भारताने हे यशस्वीपणे जसं आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये इस्रोने डिफाइन केलेलं आहे की हे टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे. तर डेमॉन्स्ट्रेशन इन द सेन्स की आपण ह्याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर जसं भारताची ही जी परंपरा आहे आणि अनेक वर्षांपासून सॅटेलाइट्स आपण बिल्ड करतो आणि लॉन्च करतो, तो एक प्रकारचा सक्सेसफुल लॉन्चेस नंतर जो 97% सक्सेस रेट मिळालेला आहे आपल्या भारताच्या इतर देशांचे. आपण ऑर्बिटर्स आणि सॅटेलाइट्स लॉन्च करतो, उपग्रह लॉन्च बरोबर करतो, तशा प्रकारचा पुढचा फ्युचर गेम चेंजर असा असणार आहे की लँडर आणि रोवर ही टेक्नॉलॉजी जी आपण मास्टर केली आणि काही वर्षांनंतर ह्या सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचे आपले हे कमर्शियल आर्म जे आहेत इस्रोचे त्याच्यामध्ये भरपूर रेव्हेन्यू जनरेशन तर नक्कीच होणार. भारताला एक ओव्हरऑल सक्सेस मिळणार आहे. आणि ही स्पेस एज आहे, मॉडर्न स्पेस एज, त्यामध्ये भारताचं आपले लीडरशिप म्हणून एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. फ्युचर सायंटिस्ट आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत वेगवेगळे जे या एरोस्पेस मध्ये काम करतात की एरोस्पेस इंडस्ट्री, एरोनॉटिक्स आहे, ऍस्ट्रोनॉटिक्स आहे, यामध्ये देखील एक खूप मोठा यश मिळेल आणि एक कॉन्फिडन्स बूस्टर नक्कीच सगळ्यांसाठी ठरेल. बर अपूर्वाजी आणि महेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपल्या दोघांचे. आपण या चांद्रयान 3 मोहिमेच्या अनुषंगानं महत्त्वाची माहिती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल. चंद्राला गवसणी घालणार आहे भारत, अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे आणि विक्रम लँडर हे 6:04 सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच्या पृष्ठभागावर करणार आहे. याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स, क्षणाक्षणाच्या अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आपण पाहणार आहात. अनेक तज्ज्ञ आपल्या सोबत असतील आणि या सगळ्याच्या विषयीची माहिती आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवतील. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.